खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून सातारातील कास धरण आणि जलवाहिनीच्या कामाची पाहणी. उदयनराजेंकडून अधिकाऱ्यांना कामांबाबत सूचना. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपचं शक्ती प्रदर्शन. संपर्क से समर्थन यात्रेच्या दरम्यान मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित. नाशिकमध्ये नुकसानीबाबत सांगताना मंत्री अनिल पाटलांसमोर महिला भाऊ. काही महिलांना अश्रू अनावर. निकष बदलण्याची महिलांची मागणी. भरीव मदत देण्याबाबत अनिल पाटलांचं आश्वासन. नाशिकच्या लासलगावमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. लाल कांदा उन्हाळ कांद्याच्या रोपांचं मोठं नुकसान. कांद्याच्या बाजारभावात 16% वाढ. नंदुरबार रेल्वे स्थानकावर मनोरुग्णामुळे ठप्प झालेली रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत. रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाल्यामुळे हजारो प्रवाशांचे मोठे हाल. नवी मुंबईतील गोठवली गावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये चोरी. मंदिराचा दरवाजा तोडून चोरट्यांकडून मुकुटाची चोरी. पोलिसांकडून तपास सुरू.